नमस्कार मित्रांनो सेवा भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो सेवेसंदर्भात पुन्हा एकदा एक नवीन भरती या ठिकाणी आलेली आहे कायमस्वरूपी मित्रांनो नोकरीची तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पान आहोत तुम्हाला पाहायला मिळत आहे नवीन जाहिरात आली ह्यामध्ये मित्रांनो विविध पद आहेत जसं की एम टी एस सफाईगार भरपूर मित्रांनो पदे या ठिकाणी आहेत संपूर्ण माहिती आपण पान आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओसाठी अजून एक महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे तर बघा मित्रांनो ती महत्त्व सूचना म्हणजे एशिया अकॅडमी तर्फे मित्रांनो एक बॅच या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले रनंगन कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन्स बॅच बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम्स बॅच नंबर तेवीस ही बॅच मित्रांनो तेवीस मार्चपासून सुरू होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला या बॅचला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या बॅचमध्ये जर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही आपला एन ए ट्वेंटी टू हा कोड वापरू शकता मित्रांनो तुम्हाला दहा टक्क्याचं डिस्काउंट या ठिकाणी या बॅचेसवर मिळून जाईल आणि कुठल्या प्रकारचे बॅचेस घेत असताना ए ट्वेंटी टू हा कोड वापरा तुम्हाला दहा टक्क्याचे डिस्काउंट सर्वच बॅचेसवर मिळणार आहे अजून एक महत्त्वाचं म्हणजे अन तर्फे मित्रांनो एक कॉम्बॅट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे एम पी एस सी कॉम्बॅट यामध्ये मित्रांनो ही जी असणार आहे ती लाईव्ह टेस्ट असणार आहे सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता यामध्ये पन्नास क्वेश्चन्स तुम्हाला असतील पन्नास मिनिटांचा वेळ असेल यामध्ये मित्रांनो जे काही लकी पार्टिसिपेंट असतील त्यांना मित्रांनो लेनोवो टॅब मिळेल त्याचबरोबर बोट एअरपॉड्स मिळणार आहेत जे बी एलचे स्पीकर्स मिळणार आहेत ॲमेझॉन वाउचर्स आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो ही जी काही टेस्ट असणार आहे ती तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये ही टेस्ट देऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो कुठल्याही प्रकारचं सबस्क्रिप्शन घेते वेळी जर तुम्ही एन ए हा कोड वापरला तर तुम्हाला दहा टक्केचं डिस्काउंट त्या ठिकाणी सर्वच बॅचेसवर मिळून जाणार आहे तर बघा मित्रांनो सविस्तरित्या संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण त्या जाहिरातीवर येलो तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी काही जाहिरात असणार आहे ती असणार आहे बेंगॉल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर रोअर किम या ठिकाणची मित्रांनो ही जाहिरात आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाअंतर्गत मित्रांनो ही जी काही जागा आहे त्या निघालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बघा ई एल डी सी म्हणजेच लोवर डिव्हिजन क्लर्क यामध्ये मित्रांनो अनरिझर्वड कॅटेगरीसाठी चार जागा असणार आहेत टोटल चार जागा आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयाची अट सांगण्यात आले आहे फक्त आणि फक्त तुम्ही बारावी पास त्या ठिकाणी असायला आहोत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा पुढचं पद आहे स्टोर कीपर थ्री यासाठी सुद्धा मित्रांनो जर आपण पाहिलं तर एकूण तीन जागा असणार आहेत रिझर्व म्हणजेच ओपनसाठी एक जागा ओबीसीसाठी दोन जागा यामध्ये मित्रांनो तुमचं पे लेवल असणार आहे एकोणवीस नऊशेच्या पासून पुढे मित्रांनो तुमचं पे लेवल असणार आहे सुद्धा जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढचं पद असणार आहे सिव्हिल ट्रेड यामध्ये मित्रांनो एकूण जागा आहेत तीन या तीन जागांसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करता येणार आहे शैक्षणिक पात्रता आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच दहावी पास तुम्ही असायला हवा प्लसमध्ये तुम्ही आय टी आय केलं असायला हवा तरच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद असणार आहे कुक कुकसाठी मित्रांनो एकूण एकोणावीस जागा आहेत तर जागा तुम्हाला पाहायला मिळतात यामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला नॉलेज असायला हवं कुकिंगचं तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद असणार आहे वॉचमन एम टी एस वॉचमेन ॲपसाठी मित्रांनो एकूण पाच जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे फक्त दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्जाची पद्धत मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर पुढचं पद आहे एम गार्डनर गार्डनर या पदासाठी सुद्धा मित्रांनो अर्ज मागवण्यात आलेले ते एकूण पाच जागा असणार आहेत यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पाच जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढचं पद आहे एम टी एस सफाईवाला यासाठी सुद्धा मित्रांनो चार जागा आहेत दहावी पाच जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे लास्कर लास्करसाठी मित्रांनो दोन जागा आहेत दहावी पाच जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढचं पद आहे वॉशरमॅन वॉशरमॅनसाठी मित्रांनो तीन जागा असणार आहेत कुठल्याही प्रवर्गाचे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकता फक्त आणि फक्त दहावी पाच जर तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो चांगली सुवर्ण संधी आहे दहावी पासवर तुम्हाला अर्ज करण्यास या ठिकाणी सुवर्ण संधी आहे पुढचं पद आहे बारबर म्हणजेच मित्रांनो न्हावी यासाठी सुद्धा चार जागा असणार आहेत यामध्ये तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तर अशा प्रकारचे मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण पदांची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच मित्रांनो संरक्षण मंत्रालयाअंतर्गत या जागा निघालेल्या आहेत अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत त्याचबरोबर मित्रांनो अधिकची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून जाऊन तुम्ही त्या संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद